विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्यावर आधारित व्हिडिओ मला काही बघायला मिळाले नाहीत युट्यूबवर आणि हा भाग तर आपल्याला बोलताना वापरावाच लागतो पण याचे व्हिडिओज तुम्हाला बघाय व्हिडिओ बघायला मिळणार नाहीत युट्यूबवर आणि म्हणून तुम्हाला काय करावं लागन हा जो व्हिडिओ आहे का पुन्हा 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 बघावा लागेल ऐकावा लागेल हे शब्द लिहावे लागतील कारण हे जे शब्द आहेत का याचा वापर कसा आहे आपण अगोदर मी तुम्हाला अर्थ सांगतो आणि त्याच्यानंतर त्याचा वापर वाक्यामध्ये कसा होतो आणि त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी सांगणार आहे तर लक्षात ठेवा ही जे आपली आजची सहकारी क्रियापद आहेत याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात तिसरं रूप हे सर्वसाधारणपणे डॅश ईडी हा प्रत्यय जोडून तयार होतं चला तर बघूया अर्थ काय आहे त्याचा शुड हॅव शुड हॅव म्हणजे ला पाहिजे होते बघा ला पाहिजे होते तुम्हाला मी आता एका वाक्यामध्ये वापरून सांगतो आय शुड एस एच ओ यू एल डी आय शूड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट बघा नियमानुसार आपण हे वाक्यात वापरलंय शूड हॅव काय वापरलंय शुड हॅव आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप जेव्हा वाक्यामध्ये शूड हॅव असतं तेव्हा त्याचा अर्थ काय होतो ते मुख्य क्रियापद आले त्याचा ला पाहिजे होते काय ला पाहिजे होते प्लेड प्लेड म्हणजे खेळायला खेळायला पाहिजे होते एवढ्याचा अर्थ माहिती झाला ना तुम्हाला शूड हॅव प्लेड ला पाहिजे होते आणि आय शुड हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे बरोबर अंदाज आलाय तुमचा आय शुड हॅव प्लेड क्रिकेट मी क्रिकेट खेळायला पाहिजे होते समजलं किती महत्वाचा भाग आहे आता तुम्हाला इथं अर्थ बदलण्यासाठी इथं दुसरा शब्द वापरायचा आहे कोणता वापरा इथं आय शुड हॅव आस्कड इथं आपण प्लेटच्या जागेवर जर आस्कड वापरलं एस -E आस्क्ड म्हणजे विचारायला क्रिकेट कट करू आय शुड हॅव आस्कड आय शुड हॅव आस्कड मी विचारायला पाहिजे होते म्हणजे तुम्ही वाक्यात इथं जो प्लेड शब्द आहे त्याच्या जागेवर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरून आपल्याला जो पाहिजे तो अर्थ असणार वाक्य बनवू शकता तसंच पुढचं क्रियापद आहे वूड हॅव वुड हॅव म्हणजे ले असते बघा आता आता बघा आय शूड हॅव दिसतंय तुम्हाला आता आपण इथं काय करणार आहे च्या जागेवर काय वापरणार आहोत उड हॅव काय वापरायचं च्या जागेवर उड हॅव मग आपण वाक्य तयार करू आय उड डब्ल्यू ओल डी उड हॅव प्लेड उड काहीच नाही घेणार आपण आय वुड हॅव प्लेड इथं तुम्ही वापरू शकता काही पण उड ह्यावचा अर्थ काय ले असते मग इथं आय वुड हॅव प्लेड म्हणजे मी खेळले असते किंवा मी खेळलो असतो तिसरं कुड हॅव कुड हॅव म्हणजे शकला असता आय कुड हॅव प्लेड मी खेळू शकलो असतो त्याच्यानंतर माई हॅव माई हॅव म्हणजे लेले असेल आय माईट हॅव प्लेड मी खेळलेले असेल मस्ट हॅव मस्ट हॅव म्हणजे लाच पाहिजे होते आय मस्ट हॅव प्लेड मी खेळायलाच पाहिजे होते त्याच्यानंतर ऑट टू हॅव ऑट टू हॅव ला पाहिजे होते आणि नीड नॉट हॅव गरज नव्हती आय नीड नॉट हॅव प्लेड मी खेळण्याची गरज नव्हती एवढे महत्वाचे हे सहाय्यकारी क्रियापद आहेत ते तुम्हाला लिहून लिहून पाठ करा आणि आपण नंतर जेव्हा वाक्य बनवू तेव्हा मग तुम्हाला त्याचा अर्थ कळायला निश्चितपणे मदत होईल त्याच पद्धतीनं आणखीन बघा अतिशय महत्वाचा भाग ज्याचा वापर बोलण्यासाठी नेहमी केला जातो त्याच्यामध्ये कोणते आहेत हॅज टू आणि हॅव टूची रूपं त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असतं कितव रूप असतं पहिलं कितव रूप पहिलं बघा इथं दिलं क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात हॅज टू किंवा हॅव टू जर दिलेल्या वाक्यात असल तर त्याचा अर्थ होतो करायचे आहे किंवा करावे लागते उदाहरणच घेऊन बघूया ना आय हॅव टू प्ले आय हॅव टू प्ले काय येते हॅव टू आणि हॅज टू चा अर्थ करायचे आहे म्हणजे आय हॅव टू प्ले मला खेळायचे आहे किंवा करावे लागते आय हॅव है, टू प्ले मला खेळावे लागते कळत आहे ना त्याच्यानंतर दुसरं आहे हॅड टू हॅड टू म्हणजे करायचे होते किंवा करावे लागले जसं की आपण आता हॅव टूच्या जागेवर जर आय हॅड टू घेतलं आय हॅड टू प्ले म्हणजे मला खेळायचे होते किंवा मला खेळावे लागले आणि याच सिरीज मधलं तिसरं क्रियापद आहे विल हॅव टू किंवा शल हॅव टू विल हॅव टू किंवा शल हॅव टू शल हॅव टू त्याचा अर्थ आहे करायचे असेल किंवा करावे लागेल जसं की उदाहरण जर बघायचं झालं असलं आपल्याला तर आपण ते वाक्यामध्ये बघूया आय शल हॅव टू प्ले बघा करायचे असेल किंवा करावे लागेल आय शेल हॅव टू प्ले मला खेळायचे असेल किंवा मला खेळावे लागेल तसच हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला एक वही घ्यायची आणि त्या वहीमध्ये हा आय घ्यायचा आय आणि आयच्या नंतर एम म्हणजे कसं आय एम डॅश असं जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत एक पान दोन पान तीन पान असे तुम्ही भरपूर पेजेस लिहा आय एम आय वॉज आय शल बी आय हॅव आय हॅड आय शल हॅव असा तुम्ही वारंवार 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 वारं 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 सराव करायचा त्याच्यानंतर वी आर वी वेअर वी शल बी वी हॅव वी हॅड वी शल हॅव त्याच्यानंतर यू हा शब्द घेतला यू यू आर यू वेअर यू विल बी यू हॅव यू हॅड यू विल हॅव त्याच्यानंतर ही इज ही वॉज ही विल बी ही हॅज ही हॅड ही विल हॅव त्याच्यानंतर सी सी इज सी वॉज

त्याच्यानंतर एखादं नाव असेल तर राम इज राम वॉच राम विल बी राम हॅच राम हॅड राम विल हॅव त्याच्यानंतर एखादं अनेक नाम असेल पीपल आर पीपल वेअर पीपल विल बी पीपल हॅव पीपल हॅड पीपल विल हॅव कळालं विद्यार्थी मित्रांनो हा भाग आपल्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे याच्यासाठी चार दिवस पाच दिवस वेळ घ्या परंतु हे लिहूनच काढा पुन्हा 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 लिहा इतका वेळ लिहा इतका वेळ लिहा की समजा तुम्हाला यू घेतलं तर यूच्या नंतर हॅड घ्यायचं आहे का हॅव घ्यायचंय का इज घ्यायचंय काव्हाच घ्यायचाय हा प्रश्नच नाही पडला पाहिजे यू सोबत आरच घ्यायचं वेरच घ्यायचं विल बी हॅव हॅड विल हॅव हेच शब्द त्याच्यानंतर येतात सरावच तुम्हाला एवढा त्याच्या बाबतीतला करायचा आहे करणार ना सराव ओके तुम्ही सराव करणारच आहात म्हणून आपण आता पुढच्या भागाकडे बोलतोय बघा हा अत्यंत सोपा भाग आहे एवढा व्हिडिओ तर तुम्हाला बघावाच लागणार आहे जो मॉडल्सवर आधारित आहे मॉडल्स किती आहेत मॉडल्स इंग्रजीमध्ये हे बघा इंग्रजीमध्ये मॉडल्स आहेत शल शूड विल वूड कॅन फड मे माइट मस्ट अ टू युज टू नीड आणि डिअर अशी एकूण तेरा मॉडल ऑक्झ्युलरी वर्ब आहेत आणि ती अतिशय महत्वाची आहेत याच्या बाबतीत तुम्हाला दोन नियम लक्षात ठेवायचे आहेत याचा पहिला नियम आहे याचा कोणत्याही कर्त्यासोबत वापर केला जातो कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे कर्ता एकवचनी असो करता अनेक वचनी असो करता स्त्रीलिंगी असो करता पुल्लिंगी असो करता नपुसकलिंगी असो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीतला करता असू द्या त्याच्यासोबत ही जी मोडल लॉक्झलरी वर्ब आहेत ही वर्ब वापरता येतात आणि याचा दुसरा अत्यंत महत्वाचा नियम आहे याच्या सोबत मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात काय नियम आहे मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात म्हणजे कसं बघा पी एल ए प्ले हे मुख्य क्रियापदाचं किती रूप आहे पहिलं पहिलं खेळणे म्हणजे ज्या क्रियापदाच्या शेवटी ने येतं ते मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असतं बघा याचा काही सराव करायची जास्त तुम्हाला गरज नाही जसा अगोदर सांगितला तसा कारण सर्वांसोबत यांचा वापर केला जातो इथं बघा आय सोबत हे सर्व क्रियापद तुम्ही वापरू शकता सोबत वापरू शकता यू सोबत वापरू शकता टी सी इट दे राम पीपल यांच्यासोबत वापरू शकता कळलं का आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे डब्ल्यू एस शब्दांची इंग्रजीमध्ये काही डब्ल्यू एस शब्द आहेत प्रश्न तयार करण्यासाठी वापरतात ती तुम्हाला पाठच करायची आहेत बघा पहिला शब्द आहे व्हेअर व्हेअर म्हणजे कोठे व्हेअर म्हणजे कोठे दुसरा शब्द आहे डब्ल्यू एच एन व्हेन म्हणजे केव्हा डब्ल्यू एच एन व्हेन म्हणजे केव्हा डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का पुढचा शब्द आहे व्हॉट डब्ल्यू एच ए टी व्हॉट म्हणजे काय पुढचा शब्द आहे डब्ल्यू एच ओ हू हू म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण सहावा शब्द डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला सातवा डब्ल्यू एच ओ एस सी हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे आठवा शब्द आहे डब्ल्यू एच आय सी एच विच विच म्हणजे कोणता कोणती कोणते त्याच्यानंतरचा शब्द आहे हाऊ हाऊ म्हणजे कसा पुढचा शब्द आहे हाऊ मेनी म्हणजे किती पुढचा शब्द हाऊ मच म्हणजे किती हा संख्या मोजण्यासाठी वापरतात आणि ही मोजताना येणारी संख्या दर्शवण्यासाठी बारावा शब्द हाऊ फार म्हणजे किती दूर आणि तेरावा शब्द आहे हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल आणि त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही कितीही कुणीही तुम्हाला भूलता पा देऊ द्या एक महिन्यात इंग्रजी शिकवितो दोन महिन्यात इंग्रजी शिकतो कुणाचा बापारा शक्य नाही एक महिन्यात आणि दोन महिन्यात इंग्रजी शिकव न बोलायला वाचायला याच्यासाठी गरज आहे ती अविरत प्रयत्नांची आणि आपल्या सिरीज मधले सर्व व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकण्याची उजळणी करण्याची लिहून काढण्याची सराव करण्याची त्याला पर्याय नाही समजलं विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सर्वनामा असतील अतिशय महत्वाचा भाग आहे आहे हा त्याच्यानंतर सर्वनामाच्या नंतर आपण बघितली हेल्पिंग वर आतीशे आतीशे जी, जी, ही तर अतिशय अतिशय महत्त्वाची आहेत आणि याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग बघितला आहे जी सर्व नाम जी सहाय्यकारी क्रियापद कोणी शिकवत नाही तो आपण भाग शिकवलेला आहे त्याच्यानंतर हा तर भाग अतिशय महत्त्वाचा आहे जो आपण आजच्या व्हिडिओ बघितले आड व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि ही मॉडल्स आहेत याचासुद्धा वापर इंग्रजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि शेवटी डब्ल्यू शब्द आपण बघितलेले आहेत या सर्वांची उजळणी करा त्याच्याशिवाय तुम्हाला काही इंग्रजी येणार नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे माझं जरा ऐका ऐकला तर तुमचं नुकसान हे निश्चितपणे होणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय